कोपेश्वर मंदिरासाठी विकास निधी, महायुती सरकारनं दिला निधी 21,68,00,000 रुपयांचा निधी, कृष्णा नदीवर घाटाचं काम. राज्यातलं महायुती सरकार सत्तेत आल्यापासून हिंदू संस्कृतीच्या संवर्धनासाठी काम करत आहे. गणेशोत्सव, गोपाळकाला यासारख्या सणांना महायुती सरकारच्या काळात पाठबळ मिळालं. तसंच महायुती सरकारकडून हिंदूंचं श्रद्धास्थान असलेल्या देवस्थानांच्या विकासासाठी योजना राबवली जाते. याच अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर गावातील कोपेश्वर महादेवाच्या मंदिराचा विकास करण्यासाठी 21,68,00,000 रुपयांचा खर्च महायुती सरकारकडून जाणार आहे. मंदिराजवळील कृष्णा नदीच्या किनाऱ्यावर घाट अस्तित्वात नव्हता. आता महायुती सरकारने मंजूर केलेल्या निधीतून नदीच्या किनाऱ्यावर नव्याने घाट उभारला जाणार आहे. तसेच मंदिराच्या संरक्षण भिंतीची दुरुस्तीही केली जाणार आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, KW11 न्यूज, कोल्हापूर.